सीमाची आई, तुम्ही बरे आहात ना? आणि तुमची लेक कशी आहे? भारी धीराची आई हो पोर, म्हणून अशा अवस्थेत पण खमकी राहिले. पण तुमच्या मुलाने आज जे केलं ना, त्याला खरंच तोड नाही. त्याने आज आपल्या सगळ्यांचा जीव तर वाचवलाच, पण माझ्या मुलीचा आत्मसन्मान पण वाचवलाय. आत्मसन्मान तो कसा काय? ताई, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या पोटी असा लेक जन्माला आलाय, तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो, तिच्यासाठी तो जीव द्यायला पण तयार आहे. पण माझं नशीब एवढं चांगलं नाही. म्हणजे माझा मुलगा आणि माझी सून माझा खूप छळ करतात, माझे खाण्यापिण्याचे पण हाल करतात. मी ही परिस्थिती माझ्या लेकीला सांगितली तर ती ह्या परिस्थितीत सुद्धा मला न्यायला आली. मग सीमा मला न्यायला आली तर माझ्या मुलानं खूप तमाशा केला. आम्ही निघताना मला म्हणाला की बघू, तुझ्याजवळ किती दिवस ठेवतेस ते. आज जर काही उलट सुलट घडलं असत ना, तर माझ्या मुलाला तेवढीच संधी मिळाली असत आणि माझ्या सीमाला आयुष्यभर ऐकून घ्यावं लागलं असतो. पण देव वर्ण समज बघतोय हो, म्हणून अशा कठीण परिस्थितीत ना पण आपण सुखरूप सुटलो. हो, तुम्ही काही काळजी करू नका, आता समज चांगलंच होणार आहे. तुमच्या तोंडात साखर पडू, पण आज तरी तुमचा लेक माझ्यासाठी देव आहे. त्याने हिंमत दाखवली ना, म्हणून आपण सगळे वाचलोय. माझ्यासाठी जसा माझा शुभम आहे ना, तशी तुमच्यासाठी तुमची सीमा आहे. जपा तिला आणि साईनाथ एक ना एक दिवस तुमच्या लेकाला सद्बुद्धी देतील आणि त्याला तुमची किंमत आहे. आपण शिर्डीला पोहोचणार. हो, पण मला लगेच मुंबईला जाणारी गाडी पकडायची, माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग. जे आपले रस्ते वेगवेगळे. राकेश, तू विसरलास वाटते, आपले मार्ग पहिलेच वेगळे झाले एक वर्ष पहिले. जागा कशाला बदलली? या कठीण परिस्थितीत तुम्ही दोघं मिळून लढला. देवाला कदाचित हे सुचवायचं असेल की तुमच्या नात्यासाठी पण असंच लढा. मनात कुठेतरी अजून ओला बाबा की असेलच. नसेल कदाचित, आम्ही दोघंही एकमेकांपासून खूप दूर आलो. मला वाटत काही नाती तुटण्यासाठीच असतात. आमचं नाताही कदाचित तसंच असेल. ताई, मी इथं बसू का? बसा. मला माहितीये की तुमच्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काय पण अधिकार नाही, पण ताई एक भाऊ म्हणून काहीतरी सांगू का? हो सांगा ना. आपण एवढी मोठी लढाई जिंकलो कारण आपण एका कुटुंबासारखे लढलो. तुम्ही आणि डॉक्टर साहेबांनी जी हिंमत दाखवली त्याबद्दल तर काही बोलायलाच नको. तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल सतत काळजी दिसत होती,
तुम्हाला वाटत होत की त्यांना काय व्हायला नको आणि त्यांना पण तेच वाटत होत. ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये खूप मतभेद होते, म्हणजे तो एका टोकाला आणि मी दुसऱ्या टोकाला. पण नाती म्हणजे दोन टोक जोडणंच असत ना. एकमेकांबद्दलच प्रेम आदर कायम टिकून राहावा ही कसरत असत रस्ते. डॉक्टर साहेब खूप चांगले, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. आणि मनात प्रेम असेल ना तर कुठला पण मतभेद टिकू शकत नाही. तुम्ही डॉक्टर साहेबांचा परत एकदा शांतपणे विचार कराल? हो. तू नाव काय? मी एक बार. हो. जीजे का तू काहीतरी खाऊन घे. अगं बस निघाल्यापासून तुझ्या पोटात अन्नाचा कण पण नाही गेलाय. नाही शुभम, मला काही पण नकोय, भूक नाहीये मला. इतकं काय काय घडलंय आता असं वाटतंय की घरी जावं, साईनाथांसमोर हात जोडावे आणि मगच काय ते खावं. आज त्यांच्याच कृपेनं आपण इथं सुखरूप सुटलोय बघ. अगं पण तुझी तब्येत? माझी तब्येत ठीक आहे, काय नाही झालं मला. आपण सुखरूप आपल्या माणसांमध्ये परत जाणार आहोत या विचारानंच माझी तहान भूक गेलीय बघ. कीर्तींचा फोन आहे. बोल तिच्याशी, काळजी ना आरती झाली असेल. हा हॅलो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं नीट आहे. आता बहुतेक आम्ही जंगलातनं बाहेर पडू, मुख्य रस्त्याला लागू. ओके, पण तोपर्यंत काळजी घ्या, त्या तिघी खूप धोकादायक आहेत. कधी काय करतील सांगता येत नाही. आमचे ऑफिसर आता इथून निघालेच आहेत, थोड्या वेळात पोहोचतील. पण तोपर्यंत काळजी घ्या, त्यांना काहीही करण्याची संधी देऊ नका. ओके, तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्या तिघींकडची सगळी हत्यारं काढून घेतली आणि धारदार वस्तू असतील ना त्यांच्याकडे तर त्याही काढून घेतल्या. गुड, हे उत्तम केलं. आता काळजी घ्या आणि लवकर परत. ओके, हो ठेवतो. ऐका सगळ्यांनी, आता आपल्याला काळजी करायची काय पण गरज नाहीये. आपल्याला परत घेऊन जायला खास अधिकारी येत आहेत. यू मीन स्पेशल फोर्सेस? हा बरोबर तेच. मी आहे मग. स्पेशल फोर्स? ते ऑफिसर्स जे इथे बस पर्यंत येऊन पोहोचले तर पुढे काहीच करता येणार नाही. तोंड गोड करू. भाऊ माझा तर ना विश्वासच बसत नाहीये की शुभम दादाने त्या देश डोळ्यांना पकडलं. माझा विश्वास बसतोय बाबा. अरे तू पण मिठाई घेऊन आलास? अरे देवळात गेलो होतो नवस फेडायला, तिथं सगळे लोक ते दादाच्याच नावाचा डंका वाजवत होते. सगळीकडे त्याच्याच नावची हवा, जो ते येतोय तर त्याच्याच बद्दल विचारत होता. आहे की नाही? हा विचारणारच नाही. म्हणजे आतापर्यंत कीर्ती वहिनीच्या नावाचं आणि तिच्या जिगरबाजपणाचं कौतुक होत होत, पण आता तर शुभम दादाने पण झेंडा रोवलाय. म्हणजे माझी सुनबाई तर वाघीन आहेच. बरं शुभम, शुभम आज वाघ निघालाय वाघ. अहो पण जीजा कान शुभम दादा, लवकरात लवकर घरी येऊ दे म्हणजे झालं. मी तर त्यांच्या स्वागतासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे. ओवायला आरतीचं ताट, दृष्ट काढायला भाकर तुकडा, सगळं काय. म्हणजे कसं, ते आल्यावर ऐन वेळ धावपळ नको व्हायला ना. हा सोनाली वहिनी, मला ना आज काहीतरी फेस्टिवल आहे असंच वाटतंय. सण म्हणते? हा सण सण. हा अगं इमले सणच आहे. तुला सांगतो शुभम आणि कला सुखरूप घरी येतील का नाही, तीच आपली दिवाळी आणि तो दसरा मानायचा. अगदी बरोबर बोललात भाऊ, जे वाईट व्हायचं होतं ना ते होऊन गेलं, आता सगळं चांगलंच होणार आहे. आणि ह्याच आनंदात आज अख्ख्या हनुमानगड लिलामी मिठाई वाटणार आहे आणि खाणार पण आहे. हे बघा जीजा अक्का आल्या ना आणि त्यांना माहित पडलं ना, तर मग काय खरं नाही तुमचं. म्हणूनच कला यायच्या आधी खाऊन घेतोय. एकदा का कला घरी आली का नाही तिथं सगळं ऐकणार मी. याच्या पुढं कलेला आणि शुभमला अजिबात नजरेआड होऊ देणार नाही. एस पी कीर्ती. येस सर. आपला स्पेशल फोर्स कुठपर्यंत पोहोचलाय?
मी त्यांना पुन्हा एकदा कॉल केला होता. आता फक्त 7 ते 8 मिनिटात ते बस पर्यंत पोहोचतील. गुड, म्हणजे लवकरच या देशद्रोहांचा खेळ संपेल. लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड. रडायचं थांब बघू आता. बास, अगं आपण खरंच सेफ आहोत आता. ऐकतेस का? हे बघ, पहिल्यांदा घरी पोहोचूयात आणि मग परत शिर्डी होऊन निमूनसाठी तिकीट. नाही नाही, मला आता कुठेच नाही जायचंय. मला फक्त घरी पोहोचायचंय आता आणि तुझ्या बरोबर राहायचंय. बस बस थांबवा प्लीज. मला बाथरूमला जायचंय. अगे काय झालं तुला? प्लीज बस थांबवा, माझ्या खूप पोटात दुखतंय. मला जायचंय, प्लीज बस थांबवा. तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का? काही सोडणार बिडणार नाही आहे. गप्प उभी राह. तू आता कुठली पण कारण दे, तुझे हात सुटणार नाहीत म्हणजे नाही. शुभम अरे असं काय करतोय? हे नैसर्गिक आहे. तू एका स्त्री बरोबर असं बघणार आहेस का? तुझं खरं रूप आम्हाला सगळ्यांना दिसलंय, त्यामुळे आता तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. प्लीज प्लीज, माझ्या पोटात खूप दुखतंय. प्लीज बस थांबवा. एकदम शांत बसा तू. एकदा सांगितलं तुला कळत नाही का? बस थांबवा, माझ्या ताईंना डायबिटीज आहे. प्लीज बस थांबवा. प्लीज बस थांबवा. प्लीज प्लीज बस थांबवा. अरे कशाला थांबवली गाडी ड्रायव्हर? अरे नका लक्ष देऊ तिच्याकडं, रडू देत तिला. तसंच जाऊ देत गाडी. नाहीतर काय, तिने आपल्याला कुठे दया दाखवली होती की तिला आता आपण दाखवायची? जिजी अक्का, अहो तुम्ही तरी सांगा ना हो शुभमला. आता आपण ह्या कोणाला पण सोडलं तर त्या आपला घात करतील. ज्या बायका खाल्ल्या मिठाला जागत नाही त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. जिजी अक्का प्लीज, मी खरंच खोटं बोलत नाहीये. मला शुगरमुळे खूप त्रास होतोय. एकदा, फक्त एकदा बाथरूमला जाऊन येऊ द्या प्लीज. तुला कोणी दया दाखवणार नाही, कळलं? मग आपल्यात आणि हिच्यात काय फरक राहिला? म्हणजे एका बाईला वॉशरूमला जाऊ द्यायचं ही एक माणुसकी आहे. आणि आपणच जर ती माणुसकी दाखवली नाही तर आपल्यात आणि या देशद्रोहांमध्ये काय फरक राहिला? अहो तुम्ही काय बडबडताय? तिला जर सोडलं ना तर ह्या तिघी मिळून परत आपल्याला पकडतील. हे बघ, हे सोपं नाहीये. आपण अलर्ट राहूया ना आणि आपण फक्त या एकटीला जाऊ द्यायचं. या दोघींना नाही सोडायचं. अरे अशा माणसांना ना मरताना पण पाण्याचा शेवटचा थेंब नाही द्यायचा. जिजी अक्का, अहो तुम्ही तरी समजून घ्या ना. बघा तरी तिची काय अवस्था झाली आहे. एक बाई म्हणून तरी समजून घ्या. मी प्रेग्नेंट आहे ह्याचा विचार केला तुम्ही? कशा वागलात तुम्ही माझ्यासोबत? प्लीज प्लीज, मला मला एकदा जाऊन येऊ द्या प्लीज. हवं तर तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या सोबत या. आय प्रॉमिस, मी तुम्हाला कोणाला काहीच करणार नाही. फक्त एकदा, मला एकदा जाऊ द्या. मला खूप त्रास होतोय. तिच्या अक्का तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. शुभम, मला असं वाटतंय की आपण हिला जाऊ देऊया. हवं असेल तर कोणाला तरी पाठवूया तिच्या बरोबर. अहो मगाशी तुम्हीच म्हणाला होता ना यांच्यावर तुम्ही भरोसा नाही करू शकत. आता काय आलं? आता का दया आली तुम्हाला? हो ना, ही जर पळून गेली तर हिची जबाबदारी कोण घेणार? मी घेते. मी जाईन तिच्या बरोबर आणि हिच्याकडून आपल्याला कसलाही धोका होणार नाही याची काळजी मी घेईन. पण आपल्यामुळे हिला काही झालं ना तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही नक्की काळजी घ्याल शुभम? तू ए शुभम, हा वेडेपणा बंद करा. यांना मी सोडणार नाही म्हणजे अजिबात सोडणार नाही. तुम्ही इतकी निर्दयी कसे होऊ शकता? अहो बघा तरी तिची काय हालत झाली आहे ते. मला मला खूप दुखत प्रेमा. मला मला चक्कर येत आहेत ग. प्लीज मला जाऊ द्या प्लीज. ताई 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 ताई, तुम्ही धीर धरा. सोडा ना, बघा जरा तिची अवस्था काय झाली आहे. आम्ही कुठे म्हणतोय आम्हाला सोडा म्हणून?
पण ताईला खूप त्रास होतोय, तिला सोडा प्लीज. ठीक आहे, पण आपण हिला एकटीला नाही सोडायचं, तिच्या बरोबर दोघी तिघी ना पाठवेल, म्हणजे धोका नसेल. ताई तुम्ही घेऊन जाईल. शुभम अरे तू. मी घेतली ना जबाबदारी, मी घेईन काळजी तिची. एक मिनिटाचा तर प्रश्न आहे. आलेच मी. थांबा तुम्ही, मी पण येते तुमच्या बरोबर. नीट लक्ष ठेव, हलगर्जीपणा करू नकोस, नाही तर सगळ्यांच्या जीवावर बैतेल, कळलं? हो, मी काळजी घेईन. बॅग ठेवून दे. चल. ऐका, चल ग. तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू. एका बाईचं दुःख एका बाईलाच कळतं शेवटी. ए, तुझं थोपड बंद ठेव आणि चल गपचूप. ये बघ, तिकडं घेऊन जाऊया तिला. चल. ड्रायव्हर, चला गाडी काढा. मागे सरक, मागे सरक, नाही तर ही पण विचार मारून काय करते. दादा मारिला, मारून अगं काय करते. मागे जा. अगे या पोरीला सोड ना. जर जिवंत बघायचं असेल ना तर मी सांगते ते ऐक. पोरींना सोड माझ्या. हॅलो, सगळं ठीक आहे ना तिकडे? हो, आता सगळं ठीक आहे. हे बघा, आमचे ऑफिसर्स कधीही तिथे येऊन पोहोचतील आणि मला तुमचं लोकेशन दिसतंय. तुमचा फोन सतत ऑन राहील असं बघा. ओके. हा हा. आणि तुम्ही आणि जीजे अक्का बरे आहात ना? हो, तुम्ही पण काळजी घ्या. आता लवकरच भेटू. हो, अगदी लवकर. बर. शुभम, ए शुभम साहेब. साहेब साहेब लवकर या. साहेब साहेब, यांच्यावर लक्ष ठेव. मागे चल. साक्षी, काय शॉक लागला की तुम्ही किती मूर्ख आहात याचं आश्चर्य वाटतंय. हा तू बे तू. ए तू गप्पा बस, सरक मागे. साक्षीताईंना सोडा. ए गन खाली कर. तुला माहितीये तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तू किती जरी गयावया केली, पाया पडल्यास ना माझ्या, तरी तुझ्यासारखा मूर्खपणा मी करणार नाहीये. चल सोड माझ्या बहिणींना. हे असं करून तुम्ही वाचाल असं वाटतंय का तुम्हाला? बघ, या मिशन साठी जीव देण्याची तयारी आहे माझी. तुझी आहे? तुमची आहे? तुमच्या सगळ्यांची आहे का? तेव्हा तोंड बंद करा आणि माझ्या पोरींना सोडा. तिला मारी ना. प्लीज 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 सोडा तिला. प्लीज 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 सोडा. कोण आहे? बायको आहे तुझी? हो, आधीची. आधीची आहे ना? मग आता तिच्यासाठी स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? सरक मागे. आई काहीतरी गडबड झाली वाटते. थांबा बाळा, मी बघून येते. माझ्या बहिणींना सोडा, नाहीतर हिला मारून टाकेल. नको नको, मारू नका तिला, मारू नका. प्लीज प्लीज सोडा तिला, प्लीज.